पाहुयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे 9 फेब्रुवारी 2020 चे सविस्तर कांदा बाजार भाव। बाजार समिती राहुरीमध्ये अवकाळी होती 4514 क्विंटलची, कमीत कमी भाव होते 100 रुपये क्विंटल, तर जास्तीत जास्त भाव होते 2000 रुपये क्विंटल। सर्वसाधारण भाव राहुरीमध्ये मिळाला आहे 1500 रुपये क्विंटल। बाजार समिती सातारामध्ये अवकाळी होती 660 क्विंटलची, कमीत कमी दर होते 1000 रुपये क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होते 2000 रुपये क्विंटल। तर सर्वसाधारण भाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत निघाला आहे। बाजार समिती कराडमध्ये अवकाळी होती 201 क्विंटलची, कमीत कमी भाव होता 1000 रुपये क्विंटल, तर जास्तीत जास्त भाव होता 1800 रुपये क्विंटल। सर्वसाधारण भाव होता 1800 रुपये क्विंटल। बाजार समिती संगमनेरमध्ये लाल कांद्याची आवक झाली होती 11250 क्विंटलची, कमीत कमी भाव मिळाला 700 रुपये क्विंटल, तर जास्तीत जास्त भाव मिळाला आहे 2511 रुपये क्विंटल। सर्वसाधारण भाव होता 1605 रुपये क्विंटल। बाजार समिती पारनेरमध्ये आज आवक आली होती 12394 क्विंटलची, कमीत कमी भाव मिळाला आहे 500 रुपये क्विंटल, तर जास्तीत जास्त भाव मिळाला आहे 3000 रुपये क्विंटल। सर्वसाधारण भाव आहे 2000 रुपये क्विंटल। आजचा सर्वात जास्त भाव पारनेर बाजार समितीमध्ये 3000 रुपये क्विंटल कांद्याला मिळाला आहे। बाजार समिती राहतामध्ये आवक आली होती 2178 क्विंटलची, कमीत कमी भाव होता 500 रुपये क्विंटल, तर जास्तीत जास्त भाव होता 2300 रुपये क्विंटल। सर्वसाधारण भाव होता 1400 रुपये क्विंटल। बाजार समिती पुणेमध्ये आवक आली होती 28223 क्विंटलची, कमीत कमी भाव होते 800 रुपये क्विंटल, तर जास्तीत जास्त भाव 2100 रुपये क्विंटल होता। सर्वसाधारण भाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत होता। बाजार समिती पुणे पिंपरीमध्ये आवक आली होती 11 क्विंटलची, कमीत कमी भाव होते 700 रुपये, तर जास्तीत जास्त भाव 1900 रुपये क्विंटल होता। सर्वसाधारण भाव 1300 रुपये क्विंटल होता। बाजार समिती पुणे मोसीमध्ये आवक आली होती 105 क्विंटलची, कमीत कमी भाव होता 700 रुपये, तर जास्तीत जास्त भाव होता 2000 रुपये क्विंटल। सर्वसाधारण भाव होता 1350 रुपये क्विंटल। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।